खरं म्हणजे नेत्यांसाठी एक खूप चांगली म्हण आहे की नेता कुछ नाही देता सबकी लेता। मराठामध्ये आणि ओबीसीमध्ये किंवा बाकीच्या ज्या ज्या जाती आहेत त्यामध्ये कसं भांडणं लावून देता येतील, म्हणजे राजीनामा द्यायची काही गरज नव्हती, तुम्ही राजीनामा कशाबद्दल दिला याचं तुमचं तुम्ही बाजारामध्ये चालू आहे, त्यामुळे मी तर म्हणाल की थोडं तुम्ही जास्त अभ्यासावरती फोकस दिलं पाहिजे। तर हॅलो गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल। खरं तर जो मराठा आरक्षणाबद्दल पहिला व्हिडिओ बनला होता तो त्याला चांगली रीच मिळाली, पण दुसऱ्या व्हिडिओला बऱ्याच लोकांनी डिसलाईक केलं, त्यामुळं तो व्हिडिओ खरं तर दबला गेला। खरं तर त्या व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी मी जे सांगितलं ते रियालिटीज होती, टीना डाबे असेल किंवा बरीचशी लोकं असतील ती खरंच सांगितलं होतं। काही लोकांना थोडा राग वगैरे आला त्यामुळे त्याने डिसलाईक मारलं, त्यामुळे जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर पहिलाच लाईक करा, जेणेकरून हा व्हिडिओ थोडा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल। तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे की मराठा आरक्षणामध्ये नेत्यांचा किती रोल होता आणि नेत्यांनी मराठा समाजाची कशी वाट लावल्या। म्हणजे 2016 मराठा आरक्षण मिळालं, त्यानंतर मला वाटते 2-3 वर्ष काहीतरी टिकलं ते, आणि नंतर परत आरक्षण काढून घेतलं, सुप्रीम कोर्टनं त्याला चॅलेंज केलं, महाराष्ट्र शासनाला तेवढं त्यांना पुरावा देता आला नाही, त्यामुळे ते पूर्ण तो विषय वेगळाच आहे थोडा। पण त्यामध्ये एक कंडिशन एक बाहेर आली की जवळजवळ जे महाराष्ट्रामध्ये ज्या इन्स्टिट्यूशन आहेत, ज्या शैक्षणिक संस्था आहेत, त्या जवळजवळ 70-80% मराठा जे नेते आहेत किंवा मराठी जे लोक आहेत, मराठा जे लोक आहेत त्यांच्याकडे आहेत, त्यामुळे त्यांनी सांगितलं की तुम्ही मागासले पण कसं काय दाखवू शकताय। तर ज्या शिक्षण संस्था आहेत ते जास्तीत जास्त आमदार असतील, खासदार असतील, कोल्हापूरमध्ये पण तुम्ही बघितलं असेल कित्येक, म्हणजे एका आमदाराच्या बऱ्याचशा, म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज पण आहेत, मेडिकल कॉलेज पण आहेत, कोल्हापूरमध्ये तेवढंच आहे, पुण्यामध्ये तेवढंच आहे वेगवेगळ्या नेत्यांचं। म्हणजे आता मी स्पेसिफिक नेत्याचं नाव घेत नाही, तुम्ही कमेंटबॉक्समध्ये सांगा की कोणत्या कोणत्या नेत्याचं कुठं कुठं काय काय आहे, मला पण माहीत नसेल तेवढं तुम्हाला माहिती असेल ते तुम्ही कमेंटबॉक्समध्ये सांगा। इन्स्टिट्यूशन असणं हे काही चुकीचं नाही आहे खरं, म्हणजे ते त्यांचा वेगवेगळं हे असू शकतं, पण ह्यामुळे सुप्रीम कोर्टमध्ये चॅलेंज झालं मराठा आरक्षण, ह्यामध्ये खूप रोल आहे मराठा आरक्षण काढण्यामध्ये या पूर्ण सगळ्या नेत्यांचा। तसं बघितलं तर बाहेरल्या स्टेटमध्ये पण बऱ्याचशा आमदारांच्या, खासदारांच्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, पण त्यामध्ये त्यांनी काय केलं, जो त्या कास्टचा आमदार असेल किंवा खासदार असेल त्यांनी काय केलं, त्या स्पेसिफिक जातीसाठी, कास्टसाठी त्यांच्या त्या इन्स्टिट्यूशन असेल, समजा आता माझं इन्स्टिट्यूशन आहे तर मी मराठांसाठी स्पेसिफिक कोटा दिला आहे की माझ्या कॉलेजमध्ये एवढी मराठा कास्टमधील मुलं पाहिजेत, तरच त्या समाजाला थोडं फार बूस्ट मिळेल असं केलं पाहिजे। पण महाराष्ट्राला कुठल्याही, म्हणजे आता बिग स्पेसिफिक कोणाचं नाव घेऊ शकत नाही थोडं ह्याच्यामुळं, त्यामुळं महाराष्ट्रात बरीचशी कॉलेज आहेत ती खासदारांची आहेत, आमदारांची आहेत, त्यामध्ये तुम्हाला कुठंच दिसणार नाही की मराठा मुलांसाठी ह्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये स्पेसिफिक कोटा आहे। त्यामुळंच तर जशी ती कमेंट म्हणली त्यामध्ये खरंच नेत्यांचा संबंध जास्त आहे, हा झाला पहिला पॉईंट। दुसरा पॉईंट आहे की बरेचसे आमचे आमदार असतील, खासदार असतील, इवन सरपंच असतील किंवा जिल्हा परिषदला जे नेते उभारतात, त्यांनी पहिल्यापासूनच आपलं कुणबी दाखलं काढून ठेवल्यात। ते काय करतात, म्हणजे ओपनमधनं निघालं तर ओपनमधनं भरायचं, ओबीसीमधनं जर हे आला आरक्षण आलं तर ओबीसीमधनं भरायचं, त्यामुळे त्यांना खरोखर मराठा आरक्षणाची गरज नाही, ते त्यांचा हेतू त्यांचा निष्पन्न झाला आहे, त्यामुळे त्यांना काही एवढी गरज पण नाही। ओबीसीमधनं आरक्षण पडलं तर ओबीसीमधनं फॉर्म भरायचा, ओपनमधनं आला तर ओपनमधनं फॉर्म भरायचा, त्यामुळे त्यांना गरज नाही। आणि दुसरा पॉईंट, ज्यांना गरज आहे, म्हणजे ती बाबा आमदार खासदार आहेत आणि त्यांनी कुणबी वगैरे काढलं नाही, त्यांची पोरं काही MPSC देणार नाही, त्यांची पोरं काही बँकिंग वगैरे देणार नाही, त्यामुळे त्यांना कळ नाही तशी की बाबा खरोखर मराठ्यांना आरक्षण मिळेल। तर ही झाली दोन टाईपची राजकारणी मराठा, आणि तिसरी टाईप आहे ती तटस्थ आहेत, म्हणजे आम्ही मराठा आरक्षणाला सपोर्ट भी करणार नाही आणि विरोध भी करणार नाही, आम्ही आपलं निवांतमध्ये चाललं आहे, आम्ही काय बोलणार भी नाही, सपोर्ट करणार नाही काय नाही। ह्या गुणामुळेच खरं म्हणजे मराठा समाजातली जे आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांनी खरोखर तसं बघितलं तर उघडपणे फक्त आपले कोल्हापूरचे संभाजीराजे असतील किंवा साताऱ्याचे जे आपले जे राजे असतील त्यांनीच खरं म्हणजे उघडपणे सपोर्ट केला आहे, बाकीच्या सगळ्या नेत्यांनी फक्त आपला स्वार्थ बघितला आहे खरं। म्हणजे जर तुम्हाला खरोखर कुठला वाटत असेल ते नेत्याला कमेंट बॉक्समध्ये टाका, मला फक्त एवढेच दोन नेते आत्तापर्यंत मला निदर्शनास आले, बाकीचे नेते ते फक्त बाबा काहीतरी आपलं आहे म्हणून फक्त त्यांनी तटस्थ भूमिका घेतल्या, बाबा मला खरोखर पुढं काय ताप व्हायला नको म्हणून, तुम्ही काय करायचं ते करा, आम्ही खुश आहे, आम्ही आमदार आहे, आम्ही खासदार आहे, आम्हाला काय गरज नाही, असं त्यांचा तटस्थ भूमिका आहे। हे खरं तर म्हणजे ह्या गुणामुळेच मराठा आरक्षण खूप पाठीमाग राहिलं आणि खूप म्हणजे मराठा समाजातल्या पोरांना म्हणा बाकीच्या लोकांना खूप त्रास झाला। तर मला तर वाटतं तुम्ही वोट करताना खरं म्हणजे बघितलं पाहिजे की आता आपण वोट कोणाला करायला पाहिजे, असं कुठल्याच स्पेसिफिक नेत्याचं मी नाव घेऊ शकत नाही, तर कारण एका नेत्याचं नाव घेतलं तर दुसरा नेता म्हणणार की माझं मी नाव घ्यायला पाहिजे, तर त्यामुळे मी कुणाचंच नाव घेणार नाही। तर बाकी खरोखर मात्र मराठा आरक्षण न मिळण्यामागे खरं म्हणजे ह्या नेत्यांचा खूप म्हणजे खूप रोल आहे, सगळ्यात जास्त जो रोल असेल तो ह्या नेत्यांचाच आहे, त्यामुळं
पुढल्या वेळी आपण वोट करताना खरं म्हणजे बघितलं पाहिजे की खरोखर या नेत्यांना आपल्याला किती न्याय दिला आणि खरोखर या नेत्यामुळे आपल्याला काय फायदा झाला. बाकी जे नेते आहेत ती फक्त आपली कशी पोळी भाजता येईल, मराठा आरक्षण असू दे किंवा ओबीसी आरक्षण असू दे, मराठामध्ये आणि ओबीसीमध्ये किंवा बाकीच्या ज्या ज्या जाती आहेत त्यामध्ये कसं भांडणं लावून देता येतील. फक्त बाबा आपलं इथनं मागं आता नाव नव्हतं तर आता आपलं नाव कसं मोठं होईल, फक्त काहीतरी इश्यू क्रिएट करायचा आणि काहीतरी बोलायचं फाटादिशी आणि नंतर म्हणायचं नाही नाही मी असं बोललो नव्हतो किंवा माझी चूक झाली किंवा मी तेव्हा फ्लो फ्लोमध्ये बोललो. मात्र हे असंच चालू आहे, फक्त राजकारण चालू आहे. तर बाकी खरं म्हणजे मी पण तुम्ही बघितलं असेल मागले 4-5 दिवस व्लॉग बनवलं होतं खरं तर खरं म्हणजे थोडं माझं प्रायव्हेट इश्यू चालू आहे त्यामुळं मी पुढल्या महिन्यात पण व्लॉग बनवेल काय नाही म्हणलेल काय माहिती सांगता येत नाही. तर त्यामुळं मी पण जे MPSC ॲस्पिरंट असतील किंवा बाकीचे पण जे ॲस्पिरंट असेल त्यांना मी पण थोडं सजेस्ट करेल की तुम्ही फक्त मराठा आरक्षण खरं म्हणजे आता ते एवढं आपल्या हातात नाही पण आपण सपोर्ट खरोखर केला पाहिजे, पण एवढं पण जास्त सपोर्ट करता करता खरं म्हणजे 4-4 महिने आपण ह्या गोष्टीवरती वाया घालवणं पहिलाच आपलं कंडिशन काय काय तुम्ही खरोखर बघताय. त्यामुळं मी पण खरोखरच जे आपले यूथ आहेत मराठा यूथ असतील किंवा बाकीचे पण यूथ असतील त्यांना सजेस्ट करेल की तुम्ही थोडं जास्त अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण हे फक्त राजकारणी मला तर आता खरोखर हे फक्त राजकारणी इश्यूचा वाटायला लागला आहे. खरं म्हणजे आपल्याला आरक्षण दिलं तरी पण ते टिकणार आरक्षण देतील की नाही हे सांगता येत नाही, कारण फक्त उगाच आरक्षण द्यायला म्हणून देतील आणि नंतर आणि काहीतरी होईल. त्यामुळं मी तर सजेस्ट करेल की तुम्ही खरोखर मराठा आरक्षणला सपोर्ट केलाच पाहिजे जसं मी करतो आहे, पण आपलं जे कर्तव्य आहे की बाबा जे आपला अभ्यास असेल तो तुम्ही करत राहिलं पाहिजे. खरं तरी मिळणारच आहे, मरोजरांगे आहेत त्यामुळं मला तर वाटते थोडी भूमिका त्यांची स्पष्ट आहे, पण बाकी काय आधीमध्ये राजकारण काय होईल काय सांगता येत नाही. त्यामुळं नंतर असं वाटतं कामा नाही की बाबा आपले 4 महिने वाया गेले 6 महिने वाया गेले त्यामध्ये मी थोडं प्रिपरेशन केलं असतं तर थोडं जरा चांगलं झालं असतं. कारण तुम्ही पण आता बघू शकताय की ज्या प्रकारे वॅकन्सी आल्यात ते आता खूप कमी कमी व्हायला आहेत आणि निवडणुकीनंतर काय चिन्ह होऊ शकतं ते काय सांगता येऊ शकत नाही. मंदी खूप बाजारामध्ये चालू आहे त्यामुळं मी तर म्हणेल की थोडं तुम्ही जास्त अभ्यासावरती फोकस दिलं पाहिजे जेणेकरून तुमची लवकरात लवकर एक्झाम निघेल आणि तुम्ही जॉब वगैरे जॉईन करू शकाल. तर खरं म्हणजे बऱ्याचशा मराठा आमदारांनी किंवा खासदारांनी सरपंचांनी पण हे दिला राजीनामा दिला, तर खरं म्हणजे तो राजीनामा द्यायला नको पाहिजे होता. त्यापेक्षा तुम्ही खरंच म्हणजे तुम्ही ज्या ज्या विधानसभेत असेल किंवा लोकसभेमध्ये असेल तिथे तुम्ही थोडा आवाज उठवला असता की खरोखर मराठ्यांना आरक्षण मिळू दे किंवा त्याबद्दल थोडं उपाययोजना केल्या असत्या किंवा उघडपणे पूर्णपणे सपोर्ट दिला असता तर ते बरं झालं असतं. तुम्ही मला माहीत नाही तुम्ही राजीनामा देऊन काय केलं, ना घर का ना घाटका असं होईल. त्यामुळं तुम्ही अभ्यास करा आणि बाकी सपोर्ट तर करत राहा. बाकी तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते नक्की कमेंट्स मध्ये सांगा. तुमच्या कमेंट्सच मला मोटिवेट करतात अजून व्हिडिओ बनण्यासाठी. व्हिडिओ अच्छा लागा तो लाईक करतो, चॅनल बनना तो सबस्क्राइब करतो. मिळते नेक्स्ट व्हिडिओ में, तब तक के लिए बाय.